नमस्कार मैत्रिणींनो, विजया चॅनलवर तुमचे स्वागत. आज मी गणपती बाप्पांसाठी खास मोदक बनवणार आहे. तर आमच्या घराचे रिनोव्हेशन केलेले आहे. मी पहिल्यांदाच गणपती बाप्पांसाठी पंचखाद्य मोदकाचा नैवेद्य करणार आहे. चला तर मग नवीन किचनमध्ये साहित्य पाहूया. एक मोठी वाटी खजूर घेतलेला आहे, त्यातील बिया काढल्या आहेत. तसंच एक मोठी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. अर्धी वाटी मनुके घेतलेले आहेत. इथे मी 10 ते 15 काजू घेतले, त्याचे काप करून घेतलेत. तसेच बदामसुद्धा 10 ते 15 घेऊन त्याचे काप केलेत. 1 चमचा खसखस घेतलेली आहे. 1 चमचा तूप साजूक घेतलेला आहे आणि वेलचीपूड घेतलेले आहे. पहिल्यांदा खसखस भाजून घेऊया. खसखसमध्येच तूप पण टाकून घेते आणि हे छानपैकी परतून घेते. गॅस मी आता बारीक करून घेतलेला आहे. खसखस छान भाजले तर मी ह्याच्यामध्ये खजूर टाकते. खजूर तुम्हाला हवं असेल तर बारीकसुद्धा करू शकता, पण ह्याच्यामध्ये जशी उष्णता लागेल तसे खजूर मेल्ट होऊन जातात, त्यामुळे बारीक करण्याची गरज लागत नाही. गणपती बाप्पांसाठी झटपट होणारे चविष्ट आणि पौष्टिक असे मोदक पंचखाद्य खूप छान लागतात. तुम्ही ह्याचे लाडूसुद्धा बनवू शकता. खजूर छान मेल्ट झालेलं आहे. आता मी सुकं खोबरंही ह्यात टाकून घेते आणि छान परतून घेते. आणि जर खूप दिवस तुम्हाला हे लाडू टिकवून ठेवायचे असतील तर सुकं खोबरं छानपैकी मंद आचेवर भाजून घ्यावेत, म्हणजे ते कुबटणार नाही. ह्यामध्ये आता मी ड्रायफ्रुट्स आणि वेलचीची पूड टाकून घेते. आता ह्यामध्येच मनुकेही टाकून घेते. हे मिश्रण छानपैकी तयार झालेलं आहे. आता मी हे थंड करण्यासाठी खाली उतरून घेते. मोदक बनवण्यासाठी मी ते प्लॅस्टिकचा मोदकचा साचा घेतलेला आहे, त्याला तूप लावून घेतलंय आणि आता हे मिश्रण त्यामध्ये मी घालून घेते. मिश्रण दोन्ही साईडला भरून घ्यायचं आणि ते एकत्र बंद करून ठेवायचं, म्हणजे मोदकाचा आकार खूप छान दिसतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे सांगा आणि माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल. तुम्हीही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.